आता पाहूयात गुन्हेगारी विश्वातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. कमला मिलाग दुर्घटना प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. वन अबोच्या दोन मॅनेजर्सना बेड्या ठोकण्यात आल्या तर केविन बावा आणि लिस्बन लोपेस अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. कमला मिल कंपाऊंड मधील ट्रेड हाऊस या इमारतीमधील मोजोस बिस्ट्रो आणि वन अबो या पब रेस्टॉरंटमध्ये शुक्रवारी रात्री घडलेल्या अग्नितांडवामध्ये 14 जणांचा गुदमरून मृत्यू झाला होता. अंधेरीमध्ये अंबोली पोलिसांनी 31st पार्टीसाठी आलेल्या ड्रग्सवर कारवाई केली. अंधेरीतील अंबोली पोलिसांनी 3 किलो एमडी ड्रग्स पकडले. तर या पकडलेल्या ड्रग्सची किंमत साधारणतः 1 कोटीच्या आसपास असल्याचं समोर येतं. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. दोन गटांमध्ये झालेल्या भांडणामुळे हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. तर खासदार जाधव यांच्यासह अन्य 6 जणांविरोधात परभणीच्या नानापेठ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेतील दुसऱ्या गटावर अॅट्रॉसिटीसह दंगलीचा देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर दोन्ही गटांमध्ये परस्पर मारहाणीची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. फर्स्टच्या दिवशी मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर नववर्षाच्या स्वागतादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. तर चेकपोस्टवर मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत होती आणि दरम्यान काल 600 ते 700 मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. वर्षाच्या शेवटी आणखी 2 हत्येच्या घटनांनी नागपूर शहर हादरलेलं आहे. तर पहिली हत्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आशीर्वाद नगरमध्ये झाली आहे. तर अबीर रावणजी दुराई यांची धारदार शस्त्रानं भूसकून हत्या करण्यात आली तर मृतदेह रस्त्यावर फेकून दिला. तर दुसरी हत्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सुयोगनगर इथं झालेली आहे. प्रेमलाल देसाई यांची चाकूनं भूसकून हत्या करण्यात आली. आपल्या मुलीच्या मृत्यूला डॉक्टर जबाबदार असल्याच्या रागातून एका व्यक्तीनं रहाटणीतील हॉस्पिटलची तोडफोड केली आहे. या तोडफोडीमध्ये रहाटणीच्या मेट्रो हॉस्पिटलचं मोठं नुकसान झालंय. तर दामोदर गाडेकर असं या तोडफोड करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि याबाबत वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत. नागपूरमध्ये जानेवारीच्या पहिल्याच दिवशी पहाटे 4 वाजता अज्ञातांनी काही वाहनांची तोडफोड केली आहे. अज्ञातांनी मोकोसा बाग ख्रिश्चन कॉलनी भागामध्ये तब्बल 8 गाड्यांच्या काचा फोडून हुडदंगा केला आणि पोलिसांनी या प्रकरणी तोडफोड करणाऱ्यांना अटक केली आहे. तर पोलीस पुढील कारवाई करत आहेत. औरंगाबादमध्ये एमबीएचा पेपर फुटल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वसंतराव नाईक महाविद्यालयामध्ये हा प्रकार उघडकीस आलाय. तर पेपर सुरू असताना काही विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर पेपर पाठवला होता आणि बाहेरून व्हॉट्सअप ग्रुपवर काही जण उत्तरं देत होती. दरम्यान यावेळी 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर एकाच वेळी 200 हून अधिक विद्यार्थ्यांना पेपर पाठवण्यात आल्याचं यावेळी निदर्शनास आलं. पुण्यातल्या बिबेवाडी गावठाण परिसरात अज्ञातांनी रात्रीच्या सुमारास 3 गाड्यांची तोडफोड केली आहे. पुण्यात गाड्या तोडफोड सत्र सुरूच असून पोलिसांचं याकडे दुर्लक्ष होत आहे. तर पुण्यामध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं यावरून समोर येत आहे.